नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज देखील मार्केटमध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, त्याचबरोबर मिड कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, अक्रॉस द ब्रॉड मार्केटमध्ये जी आहे ती मित्रांनो आज जबरदस्त तेजी दिसून आली. आणि विशेषतः मित्रांनो, आजच्या मार्केटचा जर विचार केला तर इन्फोसिस असेल, टाटा केमिकल असेल, जेएसडब्ल्यू स्टील्स असेल, टाटा मोटर्स असेल, त्याचबरोबर हिंदाल्को असेल, ह्या स्टॉक मेनली टॉप गेनर मध्ये असतील तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर मित्रांनो, एफएमसीजी मधला एशियन पेंट असेल, फार्मामधील डॉक्टर रेड्डी असेल, एमएनएम असेल, एससीएल टेक असेल, ब्रिटानिया, या स्टॉकमध्ये आज मेनली आपल्याला बेरिश व्ह्यू जो आहे तो तयार होताना दिसून आलाय. मित्रांनो, ब्रॉड मार्केटचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचं काय, निफ्टी मित्रांनो सकाळी ओपन झाला होता 18,500, त्यानंतर निफ्टीनं हाय तयार केलाय 18,543 आणि निफ्टीनं लो तयार केलाय 18,445 आणि फायनली एंड ऑफ द डे मित्रांनो निफ्टी क्लोज झालाय 18,477 अंकांच्या तेजीसह निफ्टीचं या ठिकाणी क्लोजिंग झालं. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये जेवढे स्टॉक आहेत मित्रांनो, ह्या सर्व स्टॉक पैकी विशेषतः 10 स्टॉक मध्ये आज तेजी होती, 2 स्टॉक मध्ये मंदी दिसून आली. विशेषतः मित्रांनो, आज मार्केट जे आहे ते गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर एका रेंजमध्ये बँक निफ्टी अडकून राहिला होता. ह्यामध्ये मित्रांनो मेन रोल जो आहे तो एचडीएफसी बँक आणि कोटक बँकेचा होता. मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकेमध्ये एक जबरदस्त रॅली दिसून आली, त्याचबरोबर आयडीएफसी फर्स्ट बँक असेल, बंधन बँक असेल, एयू स्मॉल बँकेमध्ये देखील एक तेजी दिसून आली. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, सकाळी बँक निफ्टी ओपन झाला होता 39,794, त्यानंतर बँक निफ्टीनं हाय तयार केलाय 39,947 आणि बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय 39,569 लो तयार केलाय. मित्रांनो, तुम्ही जर टेक्निकल सेटअप बघितलं बँक निफ्टीचं तर ह्या टेक्निकल सेटअप नेमकं का सध्याला काय सांगते आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, टेक्निकल सेटअप क्लिअरली बुलिश आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ते काय होईल, त्या ठिकाणी मार्केट गॅप ऑफ ओपन होईल आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट एका रेंजमध्ये अडकण्याची शक्यता असेल होतं आणि एक्झॅक्ट त्यानुसार मित्रांनो निफ्टी इंडायसिस काय झालाय, गॅप ऑफ ओपन होऊन एका रेंजमध्ये थांबलेला आहे. बँक निफ्टी देखील मित्रांनो एक्झॅक्ट मार्केट ह्यूज गॅप ऑफ ओपन झालं होतं आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होते बाबा बँक निफ्टीला 39,900 आणि 40,000 या ठिकाणी खूप मोठा कॉल रायटर आहे, तो कॉल रायटर पाठीमागं सरकणं गरजेचं आणि तो कॉल रायटर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो पाठीमागं सरकलेला नाही. निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट सेम कंडिशन आहे, म्हणजे मार्केट मित्रांनो टेक्निकली जर बघितलं तर क्लिअरली बुलिश आहे. मित्रांनो, ऑप्शनचं सेटअप नेमकं मार्केटचं सध्याला काय सांगते हे पण आपल्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बँक निफ्टीवरती आणि निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायला सांगितलं होतं आणि विशेषतः हा जर तुम्ही बुलिश व्ह्यू बघितला मार्केटचा तर हा बुलिश व्ह्यू काय होता मित्रांनो, बँक निफ्टी आपण 39,540 वरून बाय करणार होतो, म्हणजे मार्केट ओपन झाल्या सकाळी काही मिनिटांमध्ये आपल्याला एक ठिकाणी लोअर साईडला आपल्या बाईंग एरियामध्ये बँक निफ्टी सापडला होता. तिथून जर बँक निफ्टी तुम्ही बाय केला असता तर 39,947 हे टार्गेट तुम्हाला इझिली मिळालं असतं. म्हणजे बँक निफ्टीसाठी आपण जे टार्गेट डिफाईन केलं होतं, कोणतं टार्गेट डिफाईन केलं होतं, 39,890 टार्गेट डिफाईन केलं होतं, हे टार्गेट इझिली तुमचं काय झालं असतं, अचीव झालं असतं. दुसरं मित्रांनो, निफ्टीसाठी जर विचार केला तर निफ्टीनं देखील मित्रांनो आज जो लो तयार केलाय तो एक्झॅक्ट लो आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे आजचा निफ्टीचा लो जो आहे ना 18,445 लो आहे आणि आपण निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवला होता 18,411 वरून आणि विशेषतः सेकंड टार्गेटच्या जवळ एकदा मार्केट आल्यानंतर तिथून जर तुम्ही बाईंग केलं असतं तरी पण तुम्हाला एक थोडी मुवमेंट निफ्टीमध्ये पण मिळाली असती, नाही असं नाही, पण ऑलमोस्ट मार्केट जे आहे ते काय पूर्ण साईडवेज आहे. म्हणजे आपलं निफ्टीसाठी जे थर्ड टार्गेट ठेवलं होतं, काय टार्गेट ठेवलं होतं आपण 18,547 आणि मागचा निफ्टीनं जो हाय तयार केलाय 18,543, म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो मार्केटनं आपली सर्व टार्गेट अचीव केलेत आणि गॅप ऑफ ओपन झाल्यामुळे त्यामुळे ती टार्गेट अचीव झालेले दिसून येतात. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा मार्केट गॅप ऑफ ओपन होणार आहे, गॅप ऑफ ओपन झाल्यामुळे तुम्हाला तिथं संधी मार्केटमध्ये काम करायला खूप कमी मिळत असते, हा एक तिथं प्रॉब्लेम राहतो. मित्रांनो, ऑप्शनचं सेटअप सध्या काय सांगते मार्केटचं हे खूप महत्वाचं आहे, कारण कसं आहे माहिती का, मार्केट उद्या काय करणार आहे, मार्केट वरती जाणार आहे, मार्केट खाली जाणार आहे, कोणती रेंज महत्वाची आहे, कुठं मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट येऊ शकते हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शनचं सेटअप पहिल्यांदा समजलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला ऑप्शनचं सेटअप कळणार नाही ना तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पैसा बनवू शकत नाही. मित्रांनो, आजच्या मी आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल त्याच्यावर आज 3 ते 4 कॉल दिले होते, त्यामध्ये एक एसएल रेट झाला होता, बाकीच्या 3 कॉलमध्ये जबरदस्त प्रॉफिट झालाय सकाळी. मित्रांनो 39,800 सीई सकाळी आपण बाय केला होता, ज्यामध्ये ऑलमोस्ट 150 पॉईंटची मुवमेंट मिळाली होती.
त्यानंतर मित्रांनो सेम आपण 39,800 पीई पण बाय केलं होतं, त्यामध्ये पण 60-70 पॉईंटची मुवमेंट मिळाली होती, जे जबरदस्त प्रॉफिट घेतो आज आपण केलाय. त्याचं स्क्रीनशॉट वगैरे मी बाजार बोल टेलिग्राम वरती शेअर केलं, तिथून जाऊन बघू शकता मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, ऍलिस ब्ल्यूची मी अकाउंट ओपनिंगची लिंक दिले, त्याच्यामार्फत अकाउंट ओपन करा आणि मला सांगा मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनल मध्ये काय करेल ऍड करेल. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्यापैकी असंख्य लोकांनी अकाउंट ओपन केले असतील, मी अजून तुम्हाला ऍड केलं नसेल कारण माझं हेल्थ इश्यू सुरू असल्यामुळे का पाठीमागच्या 8-10 दिवसापासून मी मार्केटमध्ये प्रॉपर प्रेझेंट नाही किंवा मी कुणालाही कॉल जास्त रिसीव्ह करत नाही किंवा रिस्पॉन्स करत नाही. त्यामुळे तुम्ही आता माझी हेल्थ ऑलमोस्ट सर्वांची एकदम रिकवर ओके आहे, त्यामुळे तुम्ही आता मेसेज टाका मला व्हॉट्सअपला, मोबाईलला कॉल केला तरी चालेल. तुमचे जे कोणाचे पेंडिंग इश्यू असतील प्रीमियम टेलिग्राम ग्रुप वगैरे जॉईन करायचे सगळे आपण क्लिअर करून घेऊया. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक खूप मोठा इश्यू आहे, इश्यू म्हणण्यापेक्षा आपले कंटिन्यू क्लासेस सुरू आहेत, बॅचेस सुरू राहतात, तर की आपल्याला नवीन बॅच जी ती सुरू करायची, पण माझा हेल्थ इश्यू सुरू असल्यामुळे ऑलरेडी अगोदरचे बँक निफ्टीची बॅच असेल, त्याचबरोबर ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसची बॅच जी आहे ती पेंडिंग आहे, म्हणजे अजून त्यांचा सिलेबस कव्हर व्हायला किमान माझे 10-15 दिवस तर कमीत कमी 15 दिवस जातील, त्यामुळे नवीन बॅच जी आहे ती सुरू होणार नाही. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं बऱ्याच लोकांना, बऱ्याच लोकांनी रजिस्ट्रेशन पण केलंय की बाबा सर आम्हाला क्लास करायचा, इन्क्वायरी फॉर्म वगैरे युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही भरलेला आहे मित्रांनो, तुम्हाला लवकरच माझ्याकडून रिस्पॉन्स मिळेल. सध्या मी तर रिस्पॉन्स देऊ शकत नाही सध्याच्या कंडिशनला, पण लवकरच रिस्पॉन्स देईल. साधारणतः नेक्स्ट मंथच्या फर्स्ट वीक मध्ये वगैरे आपण काय करू बॅच सुरू करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे ते एक महत्वाचं आहे मित्रांनो. ऑप्शनचं सेटअप मार्केटचं काय सांगतंय तर हे पहिल्यांदा काय करू आपण बघून घ्या मित्रांनो. निफ्टीचा जर बँक निफ्टीचा जर विचार केला तुम्ही तर बँक निफ्टीचा सध्याच्या सेटअप नुसार मित्रांनो सर्वात मोठा कॉल रायटर जो होतो 40,000 सर्वात मोठा सध्याला कॉल रायटर आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जोपर्यंत 40,000 कॉल रायटर पाठीमागे सरकणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला एक अप्पर साईडला मोठी मुवमेंट मिळणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो 39,800 देखील खूप मोठा कॉल रायटर आहे, त्याचबरोबर मित्रांनो 39,900 देखील कॉल रायटर आहे. या तिन्ही ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये क्लिअरली कॉल रायटिंग झालेलं दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः 39,000 ही स्ट्राईक प्राइस जर बघितली ना तर या ठिकाणी पुट रायटरचा खूप मोठा कॉन्फिडन्स आहे, जबरदस्त पुट रायटिंग झाले. त्याचबरोबर 39,500 देखील पुट रायटिंग झालेलं आहे. आणि विशेषतः मित्रांनो टोटल ओआयचा जर डेटा चेक केला तुम्ही तर हा डेटा काय इंडिकेट करतोय, ह्या डेटानुसार मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो आपल्याला एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करणं अपेक्षित आहे किंवा साईडवेज मार्केट जे आहे ते राहण्याची शक्यता खूप जास्त जी आहे ती तयार झाली ऑप्शनच्या सेटअप नुसार. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, तुम्ही इथं जरी बघितलं चार्ट वरती तरी देखील तुमच्या एक लक्षात येईल की मार्केटने सकाळी गॅप अप ओपन झाल्यानंतर जी ओपनिंग रेंज तयार केली होती ही ओपनिंग रेंज दिवसभर ब्रेक केलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्ही जर चेंज इन ओआयचा जर डेटा चेक केला तर ह्या डेटामध्ये बँक निफ्टीचं सेटअप जे तयार झालंय ते काय आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय 39,500 या ठिकाणी खूप जबरदस्त ओआय चेंज आहे पुटचा जो स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो 39,600 पण आज पुट रायटिंग झाले आणि 39,700 देखील आज मार्केटमध्ये पुट रायटिंग झाले आणि ज्या पद्धतीचं कन्व्हिक्शन आहे या पुट रायटर मध्ये याचा अर्थ क्लिअरली बँक निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो बुलिश आहे. आणि दुसरं मित्रांनो ऑप्शनचं सेटअप आणि ओआयचा जर डेटा चेक केला तर मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काय झालं जे काही लॉंग पोझिशन आल्या होत्या त्या कट करण्यात आले, प्रॉफिट बुकिंग देखील हायर साईडला झाले कारण का आपण एका महत्वाच्या एक्सपायरी मध्ये आहे. 21 ऑक्टोबरची जी एक्सपायरी आहे विशेषतः ही मंथली एक्सपायरीच्या अगोदरची एक्सपायरी आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. मे बी ही एक्सपायरी जी आहे ती खूप ऍक्शन पॅक राहण्याची शक्यता किंवा मार्केट पूर्णपणे साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येत नाही, त्यामुळं हे ऑप्शनचं सेटअप महत्वाचं आहे. ज्या ऑप्शनच्या सेटअप मध्ये क्लिअरली उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी बँक निफ्टी जो आहे तो आपल्याला साईडवेज असल्याचं इंडिकेशन मिळत आहे. दुसरं मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये काय कंडिशन आहे सध्या तर मित्रांनो निफ्टीसाठी आता सर्वात महत्वाची एक जी लेवल तयार झाली 500ची लेवल तयार झाली, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 18,500 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटिंग झाले. त्याचबरोबर मित्रांनो 18,600 देखील कॉल रायटिंग आहे आणि त्यानंतर डायरेक्ट जे कॉल रायटिंग झाले ते 19,000 कॉल रायटिंग झाले. आणि मग 19,000 वगैरे मार्केट जाऊ शकतं का तर ह्या एक्सपायरी जी आहे ऑक्टोबर महिन्याची जी मंथली एक्सपायरी ह्याच्यामध्ये तर जाण्याची शक्यता कमी आहे ओवायच्या डेटानुसार, पण ज्या पद्धतीचं पुट रायटिंग झालंय मित्रांनो विशेषतः 18,550 या ठिकाणी पुट रायटिंग झालेलं दिसून येते. त्याचबरोबर 18,000
300 देखील जबरदस्त पुट रायटिंग जे आहे ते आज मार्केटमध्ये झालंय. कुठं ना कुठं पुट रायटरचं कन्व्हिक्शन आहे. आणि सर्वात महत्वाचं काय मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी, तर बाबा उद्या आपल्याला मार्केट परत एकदा 18,500 वरती ट्रॅव्हल करताना दिसेल निफ्टी मेनली. काय म्हणतो मी, हायर साईडला निफ्टी जाताना क्लिअरली दिसेल, कारण का 18,500 त्याचबरोबर 18,300 आणि 18,400 या तीन स्ट्राईक प्राइसला मित्रांनो जबरदस्त पुट रायटिंग आहे. काय सांगतोय, ह्या तीन स्ट्राईक प्राइसला जबरदस्त पुट रायटिंग आणि क्लिअरली हे पुट रायटिंग इंडिकेट करते की बाबा मार्केट मधला एक जबरदस्त कन्व्हिक्शन आहे पुट रायटरकडे. त्यामुळे निफ्टी उद्या बँक निफ्टीशी तुलना करता निफ्टी जास्त स्ट्रॉंग राहण्याची शक्यता आहे. आणि ऑप्शनचा जर डेटा चेक केला निफ्टीचा तर तो पण डेटा कुठं ना कुठं गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट एक साइडवेज रेंज मध्ये अडकण्याचं इंडिकेशन जे आहे ते देत आहेत. हे पहिल्यांदा समजून घ्या. मग मित्रांनो टेक्निकल आणि ऑप्शनचं सेटअप बघितल्यानंतर आपल्याला उद्या जर बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनवू शकतो आणि कशा पद्धतीनं बनवू शकतो हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला जर बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी बेरिश कुठून होऊ शकतो मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ना बँक निफ्टीला जर तुम्हाला सेल करायचं असेल तर जोपर्यंत बँक निफ्टी 39,415 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती तुम्ही बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही. बँक निफ्टी सेल कुठून करायचं तुम्हाला, बँक निफ्टी सेल बिलो 39,415 खाली बँक निफ्टी जर जायला निघाला तर बँक निफ्टीला सेल करा. सेल करा म्हणजे पीईचं ऑप्शन बाय करा अशा सिनारीवरती. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल ना 39,134 पहिलं टार्गेट भेटेल. 39,134 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 39,010 टार्गेट भेटेल. त्यानंतर 38,910 टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर 38,700 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं. पण मित्रांनो मार्केट खरंच इकडे जाऊ शकतं का खाली उद्या, तर नाही जाणार मित्रांनो. मुळात पहिली तर गोष्ट अशी की टेक्निकल सेटअप आणि ऑप्शनच्या सेटअप नुसार बँक निफ्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये 39,400 खाली जाणं आपल्याला अपेक्षित नाही. म्हणजे ह्या रेंज पर्यंत आलेली उद्याची प्रत्येक डीप जी आहे ती तुम्हाला बाय साईडला कन्वर्ट करायची, म्हणजे लॉंग पोझिशन मध्ये काय करायचं कन्वर्ट करायचं. म्हणजे 39,400 वरचा प्रत्येक कंट्रोल्ड फॉल जो आहे तो तुम्हाला काय करायचा मित्रांनो त्या ठिकाणी बाय साठी वापरायचं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो बँक निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू आपला कुठून बनू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये, तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जो बुलिश व्ह्यू बनेल ना उद्या आपला तो साधारणतः एक रेंज आहे. ही रेंज खूप महत्वाची आहे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीला जर लॉन्ग करायचं असेल तर 39,779 वरती बँक निफ्टी निघाल्यानंतर बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवा. बँक निफ्टी बाय कुठून करायचं तुम्हाला, बँक निफ्टी बाय अबव 39,779 वरती बँक निफ्टी गेल्यानंतर बँक निफ्टी बाय करा. या ठिकाणी 39,930 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 40,060 हे टार्गेट भेटेल. आणि समजा 40,060 जर वरती बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर तिथून एक जबरदस्त मुवमेंट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला मिळू शकते. 40,260 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला भेटेल. त्यानंतर मित्रांनो 40,490 हे टार्गेट काय होईल त्या ठिकाणी भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 40,560 जर बँक निफ्टी होल्ड झाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर मित्रांनो 40,700 पर्यंत पण काय होऊ शकतो बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली हायर साईडला जाऊ शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवल जे आहेत त्या खूप महत्वाचे. सर्वात पहिलं महत्वाचं लेवल कुठले मित्रांनो हे पहिल्यांदा काळजीपूर्वक समजून घ्या. 39,779 वरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू निघाला झाला तर त्या ठिकाणी 39,930 हे पहिलं टार्गेट भेटेल. ओके, आणि कारण का 40,000 मित्रांनो खूप मोठा कॉल रायटर ऑलरेडी आहे आणि ह्या कॉल रायटर लॉस मध्ये कधी जाईल ज्याला बँक निफ्टी 40,060 वरती ट्रॅव्हल करायला सुरू करेल. आणि 40,060 वरती जर बँक निफ्टीने ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर कमीत कमी 200 पॉईंट ते 300 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते तुम्हाला खूप फास्ट आणि कमी टाइम फ्रेम मध्ये बघायला मिळेल. आणि दुसरं सर्वात महत्वाचं मित्रांनो बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर टेक्निकली बँक निफ्टीला कुठलाही हर्डल हायर साईडला नाही, निफ्टीला देखील हायर साईडला कुठला हर्डल नाही. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तुम्ही बँक निफ्टी बुलिश होता आणि विशेषतः तुम्ही जर HDFC बँकेचे क्वार्टरली रिझल्ट देखील खूप चांगले आले तरी देखील मार्केट
एचडीएफसी बँक खाली पडलं का, तर हे प्रॉफिट बुकिंग झालं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे आता अर्निंग सीझन जो आहे ना तो खूप स्ट्रॉंग आहे, खूप पॉझिटिव्ह आहे आणि प्रत्येक कंपनीची ग्रोथ जी आहे ती जबरदस्त दिसायला लागली. त्यामुळे मार्केट काय करेल, प्रत्येक अर्निंग सीझन वरती गॅप अप ओपन होईल आणि हायर साईडला प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता ही खूप जास्त तयार झाली आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्यानुसार तुम्हाला काय करायचंय, ट्रेड टाकायचा. आणि दुसरं मित्रांनो, निफ्टी वरती जर उद्या बुलिश व्यू ठेवायचं असेल तर कुठून ठेवायचंय निफ्टी वरती बुलिश व्यू आपल्याला उद्या, तर साधारणतः आपल्याला 18,516 वरून निफ्टी बाय करा उद्या. निफ्टी बाय अबव 18,516 वरून निफ्टी बाय करा. 18,540 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,590 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,620 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,655 हे टार्गेट जे आहे ते काय होईल निफ्टीसाठी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटण्याची शक्यता. आणि निफ्टीला सेल कुठून करायचं आहे, तर मित्रांनो निफ्टी जरूर तुम्हाला ह्या लेवलवरून एकदा सेल करा तुम्ही 18,441 वरून. निफ्टी कुठून सेल करायचं आहे, 18,441 वरून निफ्टी सेल करा. 18,400 तुम्हाला टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,360 टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,340 टार्गेट भेटेल, त्यानंतर सॉरी 18,000 त्यानंतर पुढचं टार्गेट जे भेटेल तुम्हाला सॉरी 18,300 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहितीये का, पुट रायटिंग जे आहे ना ते 18,300 जबरदस्त पुट रायटिंग आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही वीकली एक्सपायरी जी आहे ना 21 ऑक्टोबरची, ही वीकली एक्सपायरी कुठल्याही परिस्थितीमध्ये 18,300 खाली होणार नाही, म्हणजे मार्केट ह्याच्या वरतीच क्लोज होणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, एखादी स्पाईक आली डाऊन साईडला मोमेंटम जनरेट झाला तर त्यावेळेला मार्केट खाली येऊ शकतं नाही असं नाही. त्यामुळे ह्या लेवल खूप महत्वाचे आहेत. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.